ख्रिस्ताखाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण प्रत्येक जण हुशार किंवा मूर्ख माणसाच्या सहवासात राहतो आणि ही जीवनाची वास्तवता आहे। हुशार व्यक्ती त्याच्या कर्तृत्वाने आयुष्य व जीवन उभारतो, तर मूर्ख मनुष्य त्याच्या मूर्खपणाच्या व जीवनात ध्येय नसल्यावर मोठ्या मोठ्या फुसारख्या मारत असतो। आणि म्हणूनच मूर्खाची वागत असताना भोळेपणा नव्हे तर सुज्ञता बाळगणे गरजेचे आहे। आजच्या शुभ वर्तमानावर आपण लक्ष केंद्रित करूया। आजचे शुभ वर्तमान चार गोष्टीवर आधारित आहे। पहिले 10 कुमार, दुसरे दिवा, तिसरे देव आणि चौथा वर किंवा नवरदेव। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आयुष्याची काही समीकरणे असतात व त्यामध्ये बदल करता येत नाही। जिथे दिवा आहे तिथे तेलाची गरज नक्कीच भासणार आहे, कारण दिव्या वाचून तेलाला व तेला वाचून दिव्याला अस्तित्व लाभत नाही। पहिला भाग 10 कुमार। 10 कुमारी लग्नासाठी सज्ज झालेल्या होत्या, लग्नाला जाण्यासाठी त्या उत्साही होत्या, नवरदेवाला भेटण्यासाठी त्या उतावळ्या झाल्या होत्या। परंतु त्या 10 मधील 5 हुशार कुमारीने परिपूर्ण तयारी केली होती। वराला भेटण्यासाठी दिवा आणि दिव्याला पेटत ठेवण्यासाठी तेल यामध्ये काहीही उणीव त्यांनी ठेवली नव्हती आणि हीच त्यांच्या आयुष्यातील खरी हुशारी होती। 5 हुशार कुमारी। हुशार माणसे पारखी असतात, आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यास ते तयार व तत्पर असतात। आयुष्यातील प्रसंगांना सर्व प्रकारे व परिपूर्णरित्या सामोरे जाण्यास ते तयार असतात व अशी लोक ज्ञानाने व देवाच्या शहाणपणाने भरलेली असतात। आणि म्हणूनच आजच्या पहिल्या वाचनात आपण आपणाला या लोकांची प्रचिती करून देण्यात येते। ज्ञानग्रंथ अध्याय 6:12 म्हणते, ज्ञान तेजोमय व अक्षय आहे व त्याचा शोध घेणाऱ्यांना ते सापडते। आणि अशा हुशार व्यक्तींना ज्ञान आपल्या दाराशी बसलेलं सापडते। आपण आपल्यामध्ये आपल्या मुलामध्ये हे दैवी ज्ञान व सार्वकालिक हुशारी रुजवत आहोत का? 5 मूर्ख कुमारी। या देखील लग्नासाठी सज्ज होत्या, नवरदेवाला त्यांना देखील भेटायचे होतं, त्या लग्नात त्यांना देखील जल्लोष आणि आनंद करायचा होता, परंतु त्या मूर्ख ठरल्या, कारण त्यांनी फक्त त्या क्षणाची तयारी केली होती। त्यांना दूरदृष्टीपणा नव्हता, त्यांच्या मूर्खपणामुळे त्यांनी स्वतःला फक्त त्या क्षणाची तयारी करण्यासाठी मग्न करून ठेवलेलं होतं। आयुष्यात काही गोष्टींची तयारी शेवटच्या क्षणाला करता येत नाही, तसेच आयुष्यात काही गोष्टी उसने देखील घेता येत नाही, विशेष करून आपलं देवाबरोबर असणारं नातं। परमेश्वर आणि परमेश्वराबरोबर असणारं नातं, तसंच आपण आपल्या शेजाऱ्याबरोबर असणारं नातं हे फक्त आणि फक्त स्वबळावर कमवायचं असतं। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या समाजात, आपल्या घरात किंवा आपल्या जीवनात आपण देखील हा मूर्खपणा बऱ्याच वेळेला करत असतो। कधी कधी आपल्या जवळ दृढदृष्टीपणा फारच कमी असते आणि म्हणून येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यास आपण तयार नसतो, तत्पर नसतो। नीतीसूत्रे अध्याय 14:3 म्हणते, मूर्खाच्या तोंडीच गर्वाची गाठी असते पण सुजनाची वाणी त्याच रक्षण करते। माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो, अनेक वेळा या मूर्खाच्या फुसारक्या ऐकण्यात आपण दंग होतो आणि हीच खरी जीवनाची वास्तवता आहे असं आपणास वाटते, परंतु मूर्खाच्या पंगतीत बसणाऱ्याची किंवा राहणाऱ्याची प्रगती होत नाही। स्वर्गाचं दार त्यांच्यासाठी उघडलं जाऊ शकत नाही ही सत्यता आहे। मूर्ख कुमारीच्या जीवनात हेच घडलं, नवरदेवाबरोबर आत जाण्यासाठी ते मुकले। तिसरी गोष्ट म्हणजे देवाचा पवित्र आत्मा हे तेल आहे। जोपर्यंत हा पवित्र आत्म्याचं दान आपणामध्ये आहे
तोपर्यंत आपल्या आयुष्यात कधीही अंधार येणार नाही। परंतु जेव्हा आपण त्या शहाण्या कुमारीप्रमाणे हे पवित्र आत्म्याचं दान त्याचं दिव्य तेल आपणामध्ये टेवत ठेवू तोपर्यंत आपणास स्वर्गात प्रवेश मिळेल। परंतु जर त्या मूर्ख कुमारीप्रमाणे हे तेल जर पवित्र आत्म्याचं संपलं तर स्वर्ग आपणास प्राप्त होणार नाही। माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो, नवरदेव हा ख्रिस्त आहे व तो कधीही केव्हाही कसाही हे फक्त आणि फक्त देवपित्याला ठाऊक आहे। परंतु त्या नवरदेवाचा स्वीकार करण्यास त्या हुशार कुमारीप्रमाणे तत्पर असते हे महत्वाचं आहे। जर मी मूर्खाच्या संगतीत रंगलो आणि ख्रिस्ताचा विसर जर मला पडला तर स्वर्गाची प्राप्ती मला होणार नाही। आजची उपासना आपणाला आमंत्रित करत आहे हुशारीच्या मार्गाने चालण्यास आणि स्वर्गाची प्राप्ती करून घेण्यास। 10 शहाण्या कुमारीप्रमाणे आपण देवाच्या दैवी शहाणपणावर अवलंबून ख्रिस्ताच्या मेजवानीत सहभागी होण्यास प्रभू येशू आपणास आमंत्रित करत आहे। मग 5 शहाण्या कुमारी किंवा 5 मूर्ख कुमारी ह्याप्रमाणे तयारी करणं हे आपल्या हातात आहे। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्त आज आपणास आमंत्रित करत आहे, आपणास बोलवत आहे त्या मेजवानीस। त्यास जाण्यासाठी आपण पात्र ठरावे, लायक ठरावे म्हणून आजच्या पवित्र मिसा बलिदानात विशेष प्रार्थना करूया। तथास्तु।